मान्यता निधीच्या घरून आल्यापासून खूप अस्वस्थ आणि उदास दिसत होती मान्यताचे वडील आपल्या मुलीवर खूप प्रेम करायचे आणि तिच्या आनंदासाठी काहीही करायला तयार होते मान्यता विचार करू लागली की पप्पाला सांगितले तर कदाचित ते मान्य करतील पण निधीचे काय करायचे बराच वेळ विचार केल्यावर तिच्या ओठांवर एक कुटील हसू उमटले तिने निधीला फोन केला आणि विचारले की तू रविवारी शॉपिंगला येशील का निधीने तिच्या मैत्रिणीला लगेच होकार दिला दोघांमध्ये खूप घट्ट मैत्री होती आणि प्रत्येक गोष्ट त्या एकमेकांशी शेअर करत असत निधीचा जीव मान्यतात होता आणि मान्यता सुद्धा निधीसोबत खूप खुश होती पण आज परिस्थिती अशी झाली होती की मान्यता बदलली होती आज निधीला बघायला मुलाकडचे घरी आले होते मान्यता ही निधीसोबतच होती तिनेच निधीला तयार केले होते मान्यता दिसायला खूपच आकर्षक होती तर निधी साधारण दिसायची तिचा रंग थोडा सावळा होता तरीही ती खूप सुंदर होती निधीला बघायला अभय आला होता खरं तर दोघांनीही एकमेकांना पसंत केले होते पण तरीही अभयची नजर मान्यताच्या सौंदर्यावर पुन्हा पुन्हा खेळत होती मान्यताच्याही हे लक्षात आले होते अभयला भेटल्यापासून ती या विचारात मग्न होती की माझ्यासारख्या सुंदर मुलीला अभय मिळायला हवा माझी आणि अभयची जोडी शोभून दिसेल हा सगळा गोंधळ तिच्या मनात चालू होता घरी येऊन मान्यताने बराच वेळ विचार केला मग तिने आपल्या एका निकामी मित्राला फोन लावून त्याला काही समजावले मग ती शांतपणे झोपली रविवारी जेव्हा ती थी तिची स्कूटी घेऊन मार्केटला गेली होती तेव्हा ती खूप आनंदी होती तिने निधीलाही फोन केला आणि बाजारात येण्यास सांगितले होते जेव्हा निधी तिची स्कूटी घेऊन बाजारात जायला निघाली तेव्हा वाटेतच एका व्हॅनने तिला धडक दिली आणि तिचा मोठा अपघात झाला काही लोकांनी तिला दवाखान्यात नेले निधीच्या पालकांना ही बातमी असते ही काळजीत पडले आणि त्यांनी हॉस्पिटल गाठले मान्यताही तिथे पोहोचली होती निधीवर उपचार सुरू झाले होते तिच्या डोक्याला आणि उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली होती डॉक्टर तिच्यावर उपचार करत होते पण डॉक्टरांनी सांगितले की तिचा हात आता कायम थोडा वाकडाच राहील मान्यता एक दोन दिवसांसाठी हॉस्पिटलमध्ये आली आणि त्यानंतर ते तिने हॉस्पिटलमध्ये जाणेही बंद केले तिने अभयला फोन करून सगळं सांगितलं होतं त्यामुळे अभयच्या घरच्यांनी निधीशी नातं तोडलं त्यानंतर मान्यता तिच्या वडिलांना म्हणाली की मला अभय आवडतो तुम्ही त्याच्या पालकांशी बोला अभयला ही मान्यता खूप आवडली होती त्यामुळे हे नाते फार लवकर फायनल झाले मान्यताच्या सांगण्यावरून मान्यताच्या वडिलांनी दुसऱ्या शहरात बदली करून घेतली आणि ते कुणालाही पत्ता न देता तेथून निघून गेले मान्यता आणि अभयचे दोन महिन्यातच लग्न झाले मान्यताला खूप आनंद झाला आयुष्यात जे हवं होतं ते तिने मिळवलंय असं तिला वाटत होतं पण कधी कधी तिला अपराधीसारखं वाटायचं की तिने तिच्या जीवलक मैत्रिणीसोबत खूप मोठा विश्वासघात केला आहे पण नंतर तिच्या आवडीचा जीवनसाथी पाहून तिला हे वाटायचे की कदाचित निधीच्या नशिबात हेच लिहिले असावे बरा हळूहळू दिवस जाऊ लागले या दरम्यान अभयला त्याच्या व्यवसायात तोटा होऊ लागला लागला त्यामुळे तो खूप चिडचिड करू जेव्हा घरात राशन कमी असायचे तेव्हा मान्यता त्याच्याकडे राशनच्या वस्तू आणण्यासाठी पैसे मागायचे तेव्हा तो चिडायचा आणि घर कसं चालवायचं चा हे कळत नाही म्हणून मान्यताला शिव्या द्यायचा एके दिवशी मान्यताही त्याच्याशी वाद घालू लागली की मी एकटीच रेशन खाते का बाबांना दिवसातून चार वेळा चहा हवा असतो आईला ही वेळोवेळी भूक लागते त्यामुळे घरी नेहमी काही ना काही बनतच असते यावर अभयला राग आला आणि त्याने मान्यताच्या अंगावर हात उगारला आणि म्हणाला माझ्या आई वडिलांच्या खाण्यापिण्यावर लक्ष ठेवणारी तू कोण आहेस मान्यताचा विश्वासच बसत नव्हता की रात्रंदिवस प्रेमाबद्दल बोलणारा अभयने तिच्यावर हात कसा उचलला हळूहळू प्रकृती बिघडू लागली दोघांमध्ये भांडण वाढू लागले आभायने तिला अनेकदा सांगितलेही होते की तुझ्याशी लग्न केल्याचा मला पश्चाताप होत आहे तुझ्यात घर सांभाळण्याचे गुण अजिबात नाही मान्य सुद्धा वाटले की मी माझ्या मैत्रिणीला फसवून आभायशी लग्न केले पण हे साध्य करूनही मला मिळाले तरी काय यासाठी मी माझ्या मैत्रिणीला फसवण्याचे पाप केले कदाचित ही त्याची शिक्षा असावी ती ढसाढसा रडायला लागली तिच्या सासू सासऱ्यांनीही तिला शिव्या दिल्या आणि म्हणाले की तुझी पावले अशुभ आहेत म्हणूनच तू या घरात येताच माझ्या मुलाच्या व्यवसायात तोटा होऊ लागला बघता बघता पाच वर्ष उलटून गेली पण अभयचा व्यवसाय काही नीट चालत नव्हता या दरम्यान मान्यता ही दोन मुलांची आई झाली होती तिने जुळ्या मुलांना जन्म दिला त्यानंतर घरचा खर्च आणखीनच वाढला आता पती पत्नीमध्ये प्रेमाचे नाते नव्हते कसे तरी ते संसाराचा गाडा ओढत होते सासू सासरे ही आजारी असताना त्यांच्या औषधांचा खर्च भागवावा लागत होता घर खर्च वाढू लागल्यावर अभयने मान्यताला नोकरी करायला सांगायला सुरुवात केली असं असलं तरी मान्यताला घरचं काम करून कंटाळा यायचा त्यामुळे तिला नोकरी करायची नव्हती पण जेव्हा अभय तिला दिवसरात्र शिवाशाप देऊ लागला तिच्या खर्चाबद्दल टोमणे मारू लागला तेव्हा शेवटी एके दिवशी तिला नोकरीच्या शोधात घरातून बाहेर पडावेच लागले आता ती पूर्ण वेळ नोकरी करू शकत नव्हती कारण तिने तसे केले तर मुलांची काळजी कोण घेणार ती पार्ट टाइम नोकरी शोधत होती जेणेकरून मुले शाळेत गेल्यावर तिला काम करता येईल नोकरीच्या शोधात ती एका मोठ्या मॉलमध्ये पोहोचली तिथे तिला पार्ट टाईम नोकरी मिळाली त्यामुळे तिने सुटकेचा निःश्वास सोडला आता सकाळी लवकर घरची कामं उरकून ती मॉलमध्ये जायची दुपारपर्यंत काम आटोपून ती घरी परतायची आणि काही वेळाने मुलं यायची तेव्हा मुलांना तिला सांभाळावे लागायचे म्हणून ती पटकन घरातील कामं करायची आता अभय दारूच्या नशेत रात्री उशिरा घरी यायचा कधी वाटेल ते करायचा कधी तिच्यावर हात उचलायचा अभयशी लग्न करून मान्यताला खूप पश्चाताप होत होता पण या चक्रव्यूहातून तिला बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग दिसत नव्हता कारण मान्यताचे आईवडीलही तिचीच समजूत घालत असत की अभयचा व्यवसाय चांगला सुरू झाल्यावर त्याच्या वागण्यातही सुधारणा होईल पण मान्यताचं असं मत होतं की माणसाची खरी ओळख फक्त वाईट काळातच होते चांगल्या काळात तर सगळेच चांगले, चांगले असतात पण वाईट काळात जर पुरुषाने आपल्या पत्नीवर हात उचलला तिला शिवीगाळ केली तिचा आदर केला नाही तर या सर्व जखमा चांगल्या काळात भरून निघत नाहीत पती पत्नीच्या नात्यात दुरावा तर निर्माण झालाच होता आणि तो आता कधीच भरून निघणार नव्हता मान्यताला वाटले की असे आयुष्य तर निधीच्या वाट्याला जाणार होते पण ते मी स्वतः माझ्यावर ओढून घेतले तिला एकटेपणा वाटला की ती तेव्हा खूप रडायची पण तिचे अश्रू तिचे नशीब बदलू शकणार नव्हते एके दिवशी ती मॉलमध्ये पोचली तेव्हा तिला कळले की आज मॉलमध्ये मॉलचे मालक आणि त्यांची पत्नी येणार आहेत म्हणून त्यांच्या स्वागताची जोरदार तयारी सुरू होती निधीने मॉल मालकाला गाडीतून उतरताना पाहिले तेव्हा ती एकटक बघतच राहिली त्यांचे व्यक्तिमत्व व्यापक होते कुरळ्या केसांनी तो खूप शोभून दिसत होता त्याने काळा गॉगल घातला होता कॉफी आणि ब्लॅक सूटमध्ये त्याचा चेहरा चमकत होता जेव्हा त्याच्या मागच्या गाडीतून चंदेरी रंगाची साडी आणि चॉकलेटी ब्लाऊज घातलेली त्याची बायको उतरली तेव्हा तिला बघताच मान्य त्याच्या पायाखालची जमीनच सरकली कारण ती दुसरी तिसरी कोणी नसून तिची मैत्रीण निधी होती निधीला एवढ्या मोठ्या व्यक्तीच्या पत्नीच्या रूपात पाहून मान्यताला चक्कर येऊ लागली निधी तिच्या समोरून गेल्यावर मान्यताला पाहून तिला आश्चर्य वाटले तिने पुढे जाऊन मान्यताला मिठी मारली आणि म्हणाली अरे यार इतकी वर्ष तू कुठे होतीस अचानक गायब झालीस यांना भेट हे मिस्टर राजवीर माझे लाईफ पार्टनर राजवीरने मान्यताला नमस्कार केला मान्यताच्या तोंडून तर काही शब्दच बाहेर निघत नव्हते निधीने तिला तिचा नंबर दिला आणि तिचा नंबर पण घेतला मग हळूहळू त्यांच्यात बोलणे सुरू झाले मान्यताने तिला स्वतःहून कधीच फोन केला नाही पण निधी तिला फोन करत असे संभाषणादरम्यान असे समोर आले की अपघातानंतर निधी डिप्रेशनमध्ये गेली होती आणि नंतर ती समुपदेशनासाठी डॉक्टरांकडे जाऊ लागली राजवीरही त्याच्या आईला तिथे घेऊन जायचा हळूहळू दोघेही एकमेकांना चांगले ओळखू लागले राजवीरला निधी मनापासून आवडू लागली आणि एक दिवस त्याने तिला प्रपोज केले राजवीरने तिच्या हातावरून तिला कधीच कमीपणा वाटू दिला नाही उलट तो नेहमीच तिचे खूप कौतुक करायचा राजवीरच्या आईनेही सुनेला खूप प्रेमाने वागवले आता निधीलाही एक मुलगा होता जो शहरातील सर्वोत्तम शाळेत शिकत होता आणि तो अभ्यासातही खूप हुशार होता आज निधीला आयुष्यात कोणतीही कमतरता नव्हती जेव्हा निधीने मान्यताला सांगितले की त्या दिवशी माझा अपघात झाला नसता तर मला राजवीरसारखा प्रेमळ नवरा आणि असे चांगले सासर मिळाले नसते तेव्हा मी विनाकारण डिप्रेशनमध्ये गेले होते निधीचे बोलणे ऐकून मान्यता रडायची आणि विचार करायची की हे सगळं माझ्यामुळे झालं मान्यताने निधीवर अन्याय केला तरीही तिच्या आवडीचा नवरा असूनही तिच्या आयुष्यात आनंद नव्हता तर निधी जी तिचे नाते तुटल्यानंतर डिप्रेशनमध्ये गेली होती आज तिच्या आयुष्यात आनंदाची कमतरता नव्हती एक दिवस अचानक मॉलमधून तिचा पत्ता घेऊन निधी तिच्या वाढदिवसाला तिला सरप्राईज देण्यासाठी मान्यताच्या घरी पोहोचली ती घराबाहेर पोहोचता तिने पाहिले की अभय अंगणात मान्यताला थप्पड मारत होता आणि म्हणत होता की जेव्हापासून ती कामाला लागली आहे तेव्हापासून ती जास्त उडू लागली आहे मर्यादेत राहा समजलं का अभयला मान्यताच्या नवऱ्याच्या रूपात पाहून निधी थक्क झाली अभयने मान्यताला थप्पड मारली आणि घराच्या आत निघून गेला तेवढ्यात मान्यताची नजर निधीवर पडली आणि ती अचानक सुन्न झाली मान्यताला आता स्वतःवर ताबा ठेवता येत नव्हता ती निधीजवळ गेली आणि ढसाढसा रडायला लागली आणि म्हणाली निधी मला माफ कर मी तुझी अपराधी आहे अभयला मिळवण्यासाठी तुझा अपघात मीच घडवून आणला आणि बघ आज मी त्याची शिक्षा भोगत आहे मी सोबत अजिबात आनंदी नाही असे म्हणत तिने निधीसमोर हात जोडले निधी क्षणभर स्तब्ध झाली मग ती काही न बोलता मागे वळली बाहेर पडून ती गाडीत बसली आणि तिने ड्रायव्हरला घरी घेऊन जायला सांगितले तिची मैत्रीण अशी असेल याची तिने कल्पनाही केली नव्हती निधीला खूप वाईट वाटले होते की तिच्या मैत्रिणीने तिच्यासोबत एवढा मोठा छळ केला आहे पण तरीही ती जेव्हा डोळे मिटून गाडीच्या सीटवर बसली तेव्हा तिच्या मनात विचार चालू झाला की मान्यताने माझ्यावर अन्याय केला आहे त्यामुळे त्याची शिक्षा तिला मिळाली पण अपघातानंतर मी राजवीरला भेटले हे माझ्यासाठी किती बरं झालं या दरम्यान मान्यताने आता दुसरी नोकरी शोधण्याचा निर्णय घेतला होता कारण निधीला सामोरे जाण्याचे धाडस तिच्यात नव्हते मित्रांनो म्हणूनच म्हटले जाते की कोणाचेही वाईट करू नये कारण जो दुसऱ्यासोबत वाईट करतो त्याच्यासोबत पण वाईटच होते आणि ज्याच्यासोबत चांगलं होणार असतं त्याच्यासोबत लोकांना कितीही वाईट करू द्या तरीही त्याचं चांगलंच होतं तर, तर मित्रांनो स्टोरी कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच सांगा आम्ही नेहमीच तुमच्या कमेंट्स आणि लाईकची वाट बघत असतो आणि स्टोरी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका धन्यवाद